आणखी एक मोठी बातमी आहे। शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आज पुण्यातल्या भोसरीमध्ये शिवसेना कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला संबोधित केलं। यावेळी बोलताना त्यांनी अजितदादा आमचं ऐका नाहीतर गडबड होईल, आमचं ऐका नाहीतर मुख्यमंत्री दिल्लीला गेलेलेच आहेत असं वक्तव्य संजय राऊतांनी केलं आहे। शिवसेनेच्या लोकांना अजितदादांनी नाराज करू नये असंही राऊत यावेळी म्हणाले। शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना त्यांनी प्रत्येक जागेसाठी तयारी करण्यासाठी आवाहन सुद्धा केलं आहे। तर महापालिका निवडणुकीमध्ये सोबत आले तर ठीक, नाहीतर तुमच्या शिवाय असंही राऊत यांनी यावेळी म्हटलं आहे। मुख्यमंत्री दिल्लीचा अंदाज घ्यायला गेले तर उद्या दिल्लीवर सुद्धा आम्हाला राज्य काय, प्रधानमंत्री कुठे बसतात, गृहमंत्र्यांचं कार्यालय कुठे आहे, हे सगळं उद्या आपल्याला हळूहळू टप्प्याटप्प्यानं आपल्याला तिकडे पोहोचायचं आहे। आणि या सगळ्याचा अंदाज घेण्यासाठी माननीय उद्धव ठाकरे दिल्लीमध्ये आहेत। तर हे सगळं आपण एकदा माननीय अजितदादांबरोबर बसून बोलू की आपल्याला एकत्र काम करायचं, त्याच्यामुळे आमच्या लोकांनी पुढं ऐकत जा, अजून आमच्या लोकांना नाराज करू नका, गडबड होईल। तर राऊतांच्या या वक्तव्यानंतर आता राजकीय वर्तुळामध्ये वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्यात आणि त्यावरच विश्लेषक माहिती देण्यासाठी राजकीय विश्लेषक जयंत माईनकर हे फोन लाईनवर आपल्यासोबत आहेत। जयंत माईनकर जी, आपण बघतोय की राऊतांनी इशारा दिला आहे, सूचक असा इशारा राष्ट्रवादीला दिलाय आणि दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्री केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेतलेली आहे, लंच त्यांचा सोबत झालाय, 15 मिनिटं त्यांच्यामध्ये चर्चा झाली असावी अशीही शक्यता वर्तवली जाते, याचा अर्थ काय काढायचा आहे? एक तर ही लंच ऑन मीटिंग जी काही आहे उद्धव ठाकरे आणि अमित शहा यांच्यामध्ये ही आधीपासूनच ठरलेली होती, पण आज जे संजय राऊत पिंपरी चिंचवडमध्ये म्हणजे अजित पवारांच्या बालेकिल्ल्यात जाऊन बोलले की जिथे ऑलरेडी राष्ट्रवादीचा महापौर आहे याला फार महत्व आहे। आणि मला असं वाटतं काही दिवसांच्या पूर्वी म्हणजे एक दोन जेव्हा द्विसदस्यीय प्रभाग वगैरेच्या जेव्हा बातम्या आलेल्या होत्या तेव्हा माझ्या माहितीप्रमाणे अजित पवारांचा असा आग्रह होता की पिंपरी चिंचवडला सुद्धा द्विसदस्यीय करा, म्हणजे त्याच्यामुळे हे तीन पक्षांचे जे काही अलायन्स आहे त्यांना आपसात वाटून घेऊन बीजेपीला पूर्णपणे निष्प्रभ करता येईल असा त्यांचा एक प्लॅन होता अशी बातमी आहे आलेली पण आहे, ती पॉलिटिकल सर्कल्स मध्ये सुरू आहे। आता त्याचा काही परिणाम या त्याचा काही इथे संबंध आहे का? दुसरी गोष्ट अशी की एक प्रकारे त्यांचा मुलगा पार्थ पवार याला पुन्हा एक पीच करून द्यायचं आणि त्यांना तिथे त्या मतदारसंघात आणायचं हा एक प्रश्न आहे का? आणि एक थोडस नेहमी जे आपल्याला जाणवत राहतं की शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे का? कारण संजय राऊत हे किती झालं तरी एका मर्यादेच्या बाहेर शरद पवारांच्या शब्दाच्या बाहेर जाऊ शकत नाही। मुंबईत असलेले संजय राऊत हे नेहमी फक्त शिवसेनेचे असतात पण दिल्लीत गेलेले ते चक्क दिल्लीच्या राजकारणात राष्ट्रवादीचे संजय राऊत असं ओळखलं जातं, त्याच्यामुळे संजय राऊत यांनी आज हे एवढं मोठं वाक्य म्हटलेलं आहे याचे बोलाविते धनी खरे कोण आहेत हे पाहणं महत्वाचं आहे, याच्या मागे खरोखर कोण आहे, हे कोण बोलते आणि हे कधी होऊ शकतं का? कारण पिंपरी चिंचवडा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असताना तिथे जाऊन अशा प्रकारे आव्हान देणं राष्ट्रवादीला आणि ते सुद्धा उपमुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांच्या अतिशय जवळच्या माणसांनी असं आव्हान देणं, मग याच्या मागे नक्की कोण आहेत, याच्या मागे काका पुतण्यांचं हाडवैर तर नाही? अगदी बरोबर आहे माईनकरजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या विश्लेषक माहितीसाठी। तर संजय राऊत ज्यांनी महाविकास आघाडीला एकत्र आणण्यासाठी प्रयत्न केलेले होते त्या संजय राऊतांनी आता जे वक्तव्य केलं आहे त्यानंतर आता वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलंय, त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुढे नेमकं काय होतं ते पाहावं लागेल।